महाराष्ट्र सरकारचं हे जे आज अंदाजपत्रक 2016-17 जे जाहीर झालं ते मला वाटतं केंद्रीय अर्थसंकल्पाच्याच ढाच्यावर बेतलेलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जसं ग्रामीण विकास, कृषी विकास, सामाजिक काही सवलती आणि बाकीच्या ज्या शेतकी ज्या सुधारणा होत्या ह्याच्यावर जसं आहे तसं हे हा अर्थसंकल्पसुद्धा शेतकी या क्षेत्राला प्राधान्य देणारा आहे मला आणि मला वाटतं याची गरज होती. कारण आपण पाहतो आहेत की अनेक गोष्टींमुळे पावसाच्या कमतरतेमुळे वगैरे कृषी जे उत्पादन आहे हे जवळजवळ 20-22% घटलेलं आहे. प्रगती ही जवळजवळ उणे 16% वगैरे प्रगती झालेली आहे, म्हणजे वाढ झालेली नाही आहे. तेव्हा ह्या दृष्टीने ह्या क्षेत्राला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं होतं. आणि केंद्र सरकारचं एक जसं एक त्यांनी जे अर्थसंकल्प जाहीर करताना एक जे आपण म्हणतो की शाश्वत आणि सर्वांगीण विकास जो आहे तो महत्त्वाचा धरून त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. आणि महाराष्ट्र सरकारकडनं पण मला वाटतं केंद्राच्या अपेक्षा त्याच असतील आणि त्या दृष्टीने एक शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प बेतण्यात आलेला आहे. याच्यात अर्थात उद्योगाला हे जे आहे ह्याच्यात फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. कारण करवाढ ही जशी अपेक्षित होती तेवढी नाही झाली नाही आहे, हे एक समाधानाची गोष्ट आहे. अर्थातच काही करवाढ झालेली आहे आणि जिचा आपल्याला डिटेल्स आपण जेव्हा तो पूर्ण अर्थसंकल्पाच्या जे प्रोव्हिजन्स आहेत ते दुसरं बजेट जे माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केलं त्याच्यामध्ये सेंट्रल बजेटची लाईन त्याच लाईन धर्तीवरती आहे. शेती आणि रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त प्राधान्य दिले देणं गरजेचंही होतं आणि ते दिलं त्याबद्दल अभिनंदन आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्यावरती बरंचसा भार दिसतो आहे. ॲमनेस्टी स्कीमचं सेल्स टॅक्समध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये त्याचे सेवाकरामध्ये आणलेले आहेत त्याचाही थोड्याफार मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. ज्या प्रलंबित केसेस आहेत त्या केसेसचा निकाल लवकर लागेल आणि टॅक्स कर वाढवलेले नाहीत तीच एक सगळ्यात मोठी समाधानाची बाब आहे. पण खर्च आणि जमावाचा मेळ कसा घालणार तो एक प्रश्न आहे आणि फाईन प्रिंट पाहिल्यानंतरच खरं हिडन ॲजेंडा काय तो बाहेर. पण जर प्रायमा फेस या पाहिले तर इट्स अ गुड बजेट, समाधानकारक आहे असं म्हणता येईल. इन्फ्रास्ट्रक्चरमुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल आणि जी दळणवळणची सुविधा सुधारणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मोठा फायदा होईल. महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प सादर केला तो त्याला काल सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती जरी 8% झालेली असली वार्षिक तरी त्याच्यात शेतीची अधोगती झालेली आहे. शेतकरीमध्ये प्रगती शेतीमध्ये प्रगती व्हायच्याऐवजी उत्पादन हे घटलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यात दुष्काळ होता गेल्या वर्षी आणि त्याच्यामुळे हे अपेक्षित होतं की शेती आणि शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली जाईल ज्याने शेतकऱ्यांचं जीवन हे सुसह्य होईल. तर त्या दृष्टिकोनातनं अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे. ग्रामीण भागासाठी रस्ते असतील, पाणी असेल, शेततळी असतील तर या दृष्टिकोनातनं योजना आलेल्या आहेत. ग्रामीण युवकांना रोजगार पुरवण्याच्या दृष्टिकोनातनं देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. हे खूपच स्वागतार्ह आहे. हे करतानाच पायाभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते असतील, पाणी असेल किंवा वीज असेल याचा देखील सरकारने विचार केलेला आहे आणि भविष्यामध्ये हे रस्ते, वीज, पाणी कसं वाढेल किंवा विमानतळ कसं अधिक सुसज्ज होईल, बंदरं वाढतील तर हाही विचार सरकारने चांगला केलेला आहे. त्यामुळे हे एक स्वागतार्ह बाब म्हणता येईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काय आपण कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तींची स्मारकं करतो ती बऱ्याच वेळेला पुतळा बांधून केले जातं. आता ह्याच्यात पहिल्यांदाच त्यांनी सभागृह बांधणं, आबा पाटील आपले गृहमंत्री गेले तर त्यांच्या नावे एक सुविधा सांगलीमध्ये निर्माण केलं किंवा जांभेकरांच्या नावाने सभागृह बांधणं ही खूपच चांगली गोष्ट आहे की ज्याने केलेला खर्च वाया जाणार नाही, त्याचा समाजाला देखील पुढील काळात उपयोग होईल आणि त्या प्रसिद्ध व्यक्तीचं स्मरण देखील राहील.